नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी आपलं सर्वांचं स्वागत हितगुजमध्ये। खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो। आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे जॉईंट रिप्लेसमेंट, सांधे रोपणासाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचे महत्त्व आणि फायदे। आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर कैलास पाटील सर। सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार मॅडम। नमस्कार डॉक्टर पाटील, हे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक येथे विविध पदांवर कार्यरत आहेत। डॉक्टर ऑर्थोप्लास्टी आणि ऑर्थोस्कोपी विभागामध्ये कन्सल्टंट नी म्हणजेच गुडघा आणि हिप सर्जन आहेत। तसंच ते ऑर्थोपेडिक या विषयामध्ये लेक्चरर आणि प्रोफेसर म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। डॉक्टर पाटील यांनी त्यांचं उच्च शिक्षण हे दिल्ली, अमेरिका, जर्मनी येथून पूर्ण केलंय। डॉक्टर पाटील यांची विशेष आवड ही रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट यामध्ये आहे। आता आपण विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट या विषयावर आज खरं तर आपण बोलणार आहोत। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण शस्त्रक्रियेतील आधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत? अगदी चांगला प्रश्न आहे। बेसिकली जॉईंट रिप्लेसमेंट ही टेक्निक जी आहे किंवा सांधारोपण जे आहे हे साधारणतः एक 40 ते 50 वर्षापूर्वी उपजात झालेली एक टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये खराब झालेले जॉईंट, खराब झालेले आपले सांधे बदलले जातात आणि नवीन सांधे टाकले जातात, हे कृत्रिम प्रकारे टाकले जातात। आता हे जे जॉईंट्स जे असतात ते बऱ्याच प्रकारचे असतात। बेसिक प्रकार जो असतो तो सिमेंटेड आणि अनसिमेंटेड असतो। इतक्या दिवसांपूर्वी, एक साधारणतः 20 ते 25 वर्षांपूर्वी पर्यंत अनसिमेंटेड जॉईंट रिप्लेसमेंट ही खूप नवजात अशी टेक्निक होती जी आता डेव्हलप व्हायला लागली। ही एक नवीन रिसेंट ऍडव्हान्स आहे। त्याच्याच बरोबर आधी सुरुवात झाली होती कॉम्प्युटर असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरी। त्याच्यानंतर आलं ज्याला म्हणतो आम्ही नॅव्हिगेशन असिस्टेड, म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड मध्ये फक्त कॉम्प्युटर सांगायचे आपल्याला की कुठे काय कसं बसवावं लागेल। नॅव्हिगेशन मध्ये ते ऍक्च्युअल व्हर्च्युअल जे असायचं ते करायचं। आणि आता जे आलेलं आहे त्याला रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये काय असतं तर सर्जनला रोबोटचा आर्म दिला जातो जो आर्म आपल्याला रिप्लेसमेंट करायसाठी मदत करतो आणि आपल्याला एक्झॅक्ट पॉइंट आणि एक्झॅक्ट लोकेशन कुठे काय किती बसवायचंय हे सांगितलं जातं। निश्चितच। मात्र डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की आधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या असतात त्या देखील तुम्ही सांगितल्या, मात्र डॉक्टर कुठल्याही आधुनिक उपचार पद्धती जर वापरायचा असेल तर त्याची सुरुवात कुठेतरी होते, तर एकूणच ही जी उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीची सुरुवात कुठे आणि कशी झाली आहे? तर बेसिकली कसं झालं की एक साधारणतः 50 वर्षापूर्वी आपल्या जॉईंट्सचे जे खराब झालेले जॉईंट्स असतात त्याच्यामध्ये आपण काही कृत्रिम भाग बसवायचं की नाही याच्यावरती बराच वादविवाद चालायचा आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा फॅट इंटरपोजिशन किंवा कधी पार्ट इंटरपोजिशन हे सगळं व्हायचं। आणि त्याच्यानंतर डॉक्टर रानावत आणि डॉक्टर इन्साल हे अमेरिकेचे दोन सर्जन्स आहेत, त्यातले डॉक्टर रानावत त्यांच्या अंडर मी ट्रेन पण झालो आणि ते आपले भारतीय आहेत, त्यांनी उपचार केलेले ट्रायकोंडायलर प्रोस्थेसिस। ट्रायकोंडायलर म्हणजे आपले गुडघ्याचे जे तीन पार्ट्स जे असतात ते पूर्णच्या पूर्ण बदलायचे आणि त्याच्यामध्ये नवीन जॉईंट टाकायचं, ही टेक्निक सुरुवात झाली याची। आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये इव्होल्युशन जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जे होत गेले, ज्याच्यामध्ये ट्रायकोंडायलर, युनि कंपार्टमेंटल सर्जरी किंवा बायक्रुशिएट रिटेनिंग सर्जरी, ह्या सर्जरी वेगवेगळ्या कालाच्या अंतराने आहे। रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी किंवा रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी, याच बरोबर रोबोटिक युनिकोंडायलर म्हणजे एकच पार्ट, गुडघ्याचा जो खराब झालेला सांधा जो असतो जेवढा पार्ट खराब झालेला असतो तेवढाच बदलता येतो, असे ते बदल होत गेले त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये बरेच सर्जन्स पार्टिसिपेट करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेटा तयार करून आपण हे नवीन आधुनिक पद्धती तयार करतो। खरंय डॉक्टर, मात्र ही जी तंत्रज्ञान पद्धती तुम्ही नवीन आता वापरतायत या सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये, कोणकोणते नेमके नवीन तंत्रज्ञान वापरले जातात आणि ह्या कल्पना नेमक्या कशा आल्यात? सुरुवातीला आपण जेव्हा जॉईंट नवीन बसवायला चालू केले त्यावेळेस बरेच त्याच्यामध्ये प्रादुर्भाव सापडले आपल्याला, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली किती सांधा बदलायचा आहे किंवा कुठपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये लिगामेंट्स किंवा स्नायू कट करायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव किती होतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती बराच खोल अभ्यास करण्यात आला। आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला हे लक्षात आलं की जेवढं कमी आपण कट करू स्नायू आणि जेवढं कमीत कमी बोन सॅक्रिफाईस करू, म्हणजे हाड जेवढं कमीत कमी काढू आणि जेवढं नॅचरल पद्धतीने म्हणजे प्राकृतिक पद्धतीने आपण तो सांधा त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये बसवू तेवढं तो चांगला आपल्याला
मदत करेल आणि याचप्रमाणे ते पुढे होत होत शेवटी कम्प्युटर असिस्टेड, जसं मगाशी मी म्हणलं की पहिल्यांदा आला ते कम्प्युटर असिस्टेड, म्हणजे ज्याच्यामध्ये कम्प्युटर्स वरती आपण डेटा फीड करायचो आणि ते कम्प्युटर्स आपल्याला एक्झॅक्ट त्याच्याबद्दलचे जॉईंट कुठला आहे, कशा प्रकारचा बसवायचा आणि कितपत बसवायचा ह्याची डेटा आपल्याला आधी माहिती करून द्यायचा आणि नंतर ते आपण बसवायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आलं नॅव्हिगेशनल. नॅव्हिगेशनल मध्ये व्हर्च्युअल, जे ऍक्च्युअल जो जॉईंट असतो त्याच्यावरती दोन कॅमेरेज लावलेले असतात आणि त्याच्यावरती ते आपल्याला वेगवेगळे पॉइंट्स देत असतो ज्याच्यावर आपण ते ऍक्च्युअल जेव्हा आपण सांधा बदलत असतो त्यावेळेस ते सांगत असतं की कितपत हे करायचं, कितपत कट करायचं, कितपत स्नायू कट करायचा, कितपत हार्ड कट करायचं आणि कितपत आपण जॉईंट त्याच्यामध्ये बसवायचा. त्याच्या पुढे आलं नॅव्हिगेशनला आर्म्स आले. मग रोबोटिक आर्म्सनी काय केलं तर बेसिकली जे काही डेटा आपण भरतो तो व्हर्च्युअली आधीच कॅल्क्युलेट करतं. त्याच्यामध्ये ते नॅव्हिगेशन मशीन आपल्याला आधीच त्याचे पॉइंट तयार करून देतं आणि रोबोटिक आर्म त्या नॅव्हिगेशनल पॉइंटचे जे मिळाले असतात त्याच्याप्रमाणे सर्जनला त्याचं जॉईंट किती कट करायचा, कितपत तो सांधा बसवायचा आणि कुठं बसवायचा. बऱ्याच वेळा ह्या गोष्टी जर चुकल्या आपल्याकडून तर बऱ्याच लवकर सांध्यांची झीज होणे, सांधे खराब होणे किंवा सांधे लूज पडणे, इन्फेक्शनचे चान्सेस वाढणे ह्या गोष्टी व्हायच्या, तर त्या आता मिनिमम प्रमाणात व्हायला गेल्या आहेत. निश्चितच. तेव्हा ऐकूनच डॉक्टर, कोणकोणत्या नवीन गोष्टी समोर आल्या, कल्पना कशी सुचली आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो ते तर तुम्ही सांगितलं. मात्र आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की वैद्यकीय क्षेत्रात सध्या रोबोटिक्स चा विशेष वापर करण्यात येतोय, तर जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये रोबोटिक्सचं आगमन कसं झालं? तर बेसिकली रोबोटिक्सचं आगमन हे काय जॉईंट रिप्लेसमेंट पहिल्यांदा नाही झालं. पहिल्यांदा हे झालं सर्जरी, जनरल सर्जरीच्या ब्रांच मध्ये झालं, ज्याच्यामध्ये दाविंची नावाचा एक रोबोट आला ज्याच्याने आपण जे लेप्रोस्कोपिक किंवा ओपन सर्जरी जे करायचे, पोटाचे विकार किंवा कॅन्सरचे प्रकार हे सगळे जे असतात त्याच्यामध्ये त्याचा उपयोग झाला आणि एक्स्ट्रापोलेट केली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज मध्ये. आणि याच्यामध्ये हे लक्षात आलं आपल्याला की जेव्हा आपण काही आपल्या शरीराची एक पर्टिक्युलर रचना असते आणि ती रचना आपण जशी आपल्याला देवाने दिली आहे किंवा जशी आपण नॉर्मल राहू शकतो, ज्याच्याप्रमाणे राहू शकतो, हे कसं ठेवता येईल, हे सगळं फीड केल्यानंतर तो रोबोट कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद देतो याच्यावरती आपलं बरंच डिस्कशन झालं आणि त्याच्यानंतर हे रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये आले. आणि जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये रोबोटिक्स येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे रोबोटिक्स अगदी आपल्या नॅचरल पद्धतीचा जॉईंट बसून देण्यामध्ये ऑलमोस्ट 99.9% सक्सेसफुल झाला आणि त्याच्यामुळे रोबोटिक्स हळूहळू जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज मध्ये आलं आणि प्रथम दर्शनी ते आलं ते हिप रिप्लेसमेंट सर्जरीज मध्ये, मग आलं नी रिप्लेसमेंट सर्जरीज मध्ये आणि आता हळूहळू त्याचं डेव्हलपमेंट होत होत अँकल सर्जरीज किंवा एल्बो सर्जरीज किंवा खांद्याचे शोल्डर सर्जरीज याच्यामध्येही होत आहे. निश्चित असते वा, जसे जसे वर्ष पुढे जात आहेत त्याच्या यामध्ये अनेक नवनवीन प्रयोग देखील केले जात आहेत आणि जसं तुम्ही सांगितलं की आधी हिप रिप्लेसमेंटमध्ये आणि त्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये देखील याचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र डॉक्टर, रोबोटिक सर्जरी जेव्हा म्हटली जाते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोबोटचे प्रकार देखील दिसून येतात, तर म्हणजे एकूणच सर्जरी करत असताना, रिप्लेसमेंट करत असताना तुमच्याकडे वापरण्यात येणारे रोबोट कोणकोणते आहेत? आता तसं पाहायला गेलं तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याला जर पाहायला गेलं तर सर्व प्रकारचे रोबोट्स आहेत. पण आपण कसं असतं की कुठलाही रोबोट जेव्हा येतो मार्केटमध्ये तेव्हा त्याचे पर्टिक्युलर काही हे असतात, स्पेसिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, की हा रोबोट फक्त कुडघाच करू शकेल, हा रोबोट फक्त खुबाच करू शकेल किंवा हा रोबोट दोन्हीही करू शकेल, अशा प्रकारचे वेगवेगळे रोबोट्स असतात. त्याच्या बरोबरच त्याचे क्लासिफिकेशन असतात, ज्याच्यामध्ये काही रोबोट्स जे असतात ते हॅप्टिक फीडबॅक म्हणजे आपल्या हाताला जाणवणारी जे व्हायब्रेशन असतात त्याच्यावरती काम करतो. दुसरी गोष्ट असती काही काही रोबोट्स जे असतात ते स्नायूची आवरण कितपत आहे, सॉफ्ट टिश्यू कितपत आहे त्याच्यावरती ते डिसाइड करतं की हाडाला कितपत कट करायचं. तिसऱ्या प्रकारचे रोबोट्स असतात जे बोन मॉडेलवरती डिपेंड करतात, जे म्हणजे हाडाची रचना असते त्याच्यावरती ते काम करत असतात. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वात ऍडव्हान्स रोबोट्स जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काही सांधे म्हणजे साधारणतः कुडगा आणि कुबे हे मेन सांधे असतात जे साधारणतः आपल्या 90% पेशंट मध्ये बदलले जातात. याच्यामध्ये दोन्ही करणारे अगदी क्वचितच रोबोट्स आहेत. पण अजून आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर काही रोबोट्स असेही अवेलेबल आहेत जे फक्त गुडघा करतात किंवा फक्त कुबा करतात.
कारण आपल्याकडे तसे सॉफ्टवेअर्स किंवा तसे डेव्हलपमेंट अजून आलेले नाही आहे त्या रोबोट्स मध्ये. पण आता नियरच्या काळात, आता मी सांगू इच्छितो आणि सांगण्यात मला खूप आनंद होतोय की नेक्स्ट विदिन नेक्स्ट 6 मंथ्स म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये मोस्ट ऑफ द रोबोट्स जे अवेलेबल आहेत भारतामध्ये त्यांच्यामध्ये हे दोन्ही सांधे रिप्लेस करण्याची तंत्रज्ञान उपलब्ध होईल. तेव्हा दोन्ही सांधे रिप्लेसमेंट करण्यासाठी तंत्रज्ञान सध्या उपलब्ध आहे. मात्र डॉक्टर, रोबोट सर्जनला कशी मदत करतात? अगदी खूप उत्तम प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना असा मनात प्रश्न असतो की जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा म्हणतात की डॉक्टर सर्जरी रोबोटच करणार का तुम्ही करणार? हा करता महत्वाचा प्रश्न विचारला जातो की रोबोटिक सर्जरी म्हटल्यानंतर सर्जरीच रोबोट करणार की रोबोट सर्जनला कशी मदत करतात, हा अनेक रुग्णांमध्ये गोंधळ असतो. बरोबर आहे, बरोबर. पण काय कसं आहे ना की अगदी खरं सांगायचं म्हटलं तर बरेच पेशंट्सना सांगितलं जातं की रोबोट सर्जरी, रोबोटिक सर्जरी, रोबोटिक. पण ही रोबोटिक सर्जरी नसून रोबोटिक असिस्टेड सर्जरी असते, म्हणजे रोबोट्सच्या मदतीने केली गेलेली सर्जरी. म्हणजे आता साधारणतः तुम्ही एखादी अगदी साधा एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर एखादी गाडी बनवायला घेतली आणि ती म्हणली की रोबोटिक बनली जाते किंवा अशी बनली जाते, याचा अर्थ असा नाही की माणसाचा टच नसतो त्याच्यामध्ये किंवा माणूस त्याच्यामध्ये, त्याच्या मागची सगळी बुद्धी, त्याच्या मागची सगळी रचना, त्याच्या मागची सगळी इंटेलिजन्स जो म्हणतो सगळा माणसाचा असतो. आता तसंच जर आपण माणसामध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये रोबोट्सला आपण ऑलरेडी सगळं फीड केलेलं असतं की माणूस कसा आहे, त्याची काही आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये हार्ट कशा प्रकारचं आहे, कुठल्या पद्धतीचं आहे, हे फीड केलं जातं आणि त्याच्यावरती तो आम्हाला काही पॅरामीटर्स दिले जातात आणि त्या पॅरामीटर्स वरती आम्हाला हे डिसिजन घ्यायला लागतं की ते पॅरामीटर्स बरोबर आहेत, चुकीचे आहेत किंवा ते पेशंटला कितपत फायदेमंद होते. आणि याच्यावरती आम्ही की जेव्हा ही सर्जरी केली जायची तेव्हा आधी जी व्हायची त्याला कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप स्नायू उघडला जायचा, स्नायू कट केला जायचा, त्याच्यामध्ये मेडुलरी कॅनाल जे म्हणतो हाडांची आतमधली जी पोकळी असते ती ओपन केली जायची. या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स होते हे सगळे बंद झाले रोबोटिक्समुळे. अगदी स्नायू कमीत कमी कापला जातो, हाड जेवढा हवं तेवढंच कट केलं जातं, पोकळी उघडली जात नाही. पोकळी उघडल्यामुळे एक मेजर प्रॉब्लेम असायचा या पेशंट्समध्ये की फॅट एम्बॉलिझम नावाची गोष्ट व्हायची, तर त्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी झालं. इन्स्ट्रुमेंटेशन जे म्हणतो, इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे आम्ही वापरणारी अवजारं जी आहेत ती खूप प्रमाणात कमी झाली. कारण रोबोटच्या हातामध्ये रोबोटचा जो आर्म जो असतो, ऍक्च्युली रोबोट म्हणजे रोबोट येऊन ऑपरेट नाही करत तर रोबोटिक आर्म असतो, तो आर्म आमच्या हातात असतो आणि आम्ही डिसाईड करतो की कट करायचं नाही करायचं, स्नायू हे ओपन करायचे की नाही करायचे. याच्यावरती आम्ही रोबोटला गाईड करतो की कुठं काय आम्हाला कसं हवंय ते आणि त्याच्याप्रमाणे तो रोबोट अगदी प्रेसिजननी तेवढंच कट करतो. बऱ्याच वेळा ह्युमन एरर जे म्हणतो आपण, ह्युमन एरर म्हणजे काय की कधी माझा हात थरथरला किंवा माझा हे जजमेंट थोडं चुकलं, तर तो जजमेंट चुकणं किंवा हे जे ह्युमन एरर्स जे आहेत हे खूप प्रमाणात कमी केलेत रोबोटिक आर्म्समुळे. अच्छा, तेव्हा एकूणच रोबोटची जी सर्जनला आहे ती चांगली मदत होते, कारण जेव्हा ह्युमन एरर्स होतात ते एरर दूर करण्यासाठी रोबोट एका प्रकारे मदत करत असतं. इतकंच नाही तर अनेक जे अवजारं तुम्ही वापरत होते आतापर्यंत ते देखील आता कमी प्रमाणात वापरले जातात. अदर डॉक्टर, रोबोटचा जसा फायदा जो आहे किंवा रोबोटची जशी मदत जी आहे ती सर्जनला होते, त्याच प्रकारे रोबोटची मदत ही रुग्णांना देखील होत असेल, ती जर होते तर ती कशी केली जाते? आता रुग्णांना मदत होते याच्यामध्ये आपल्याला एकच पाहावं लागेल की रुग्णांचं आपण जेव्हा आपण कुठलीही सर्जरी करतो तर आधी आली होती की मिनिमली ऍक्सेस सर्जरी, म्हणजे खूप कमी प्रमाणात ओपन करून जेवढं हवं तेवढंच कट करून जेवढं हवं तेवढंच हे बसवणं, इम्प्लांट बसवणे किंवा जेवढं हवं तेवढं शिवणे, हे सगळा प्रकार होता. हा रोबोट्समुळे खूप प्रमाणात वाढलेला आहे. आधी कसं असायचं की मला जर काही ऑपरेशन करायचे तर पूर्णपणे ओपन करून सगळे स्नायू कट करून त्याच्यामधलं मग कसं त्या हाडापर्यंत पोहोचायचं हे सगळं ठरवायला लागायचं. पण आता रोबोट आल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली प्रिसाईज माहिती असतं की किती कट करायचंय, कितपत हाड काढायचंय, कितपत त्याच्यामध्ये इम्प्लांट्स बसवायचे आहेत आणि कुठे बसवायचे आहेत, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या रोबोटमुळे अगदी प्रिसाईज आणि तेवढ्याच अमाऊंटमध्ये आणि कमीत कमी इन्सिजन मध्ये किंवा कट कर ह्याच्यामध्ये झालेले आहेत. दुसरी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये इम्प्लांट्स जे बसवले जातात ते थोडेसे मिडिओ लॅटरली म्हणजे आजूबाजूला बसणे किंवा वर खाली बसणे हे जे प्रमाण होतं ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. याच्यामुळे रुग्णांना त्याच्यामधलं पेन कमी होणे, रक्तस्त्राव कमी होणे, टिश्यूजची
हँडलिंग कमी होणे म्हणजे टिश्यूजना धरणं वापरणं किंवा ओढा ताण होणं ह्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पेन जो असतो तोही कमी झालेला आहे. आणि मोबिलायझेशन पेशंटचं मोबिलायझेशन म्हणजे जेव्हा पेशंट ऑपरेशन होऊन चालायला लावतो आधी कसं व्हायचं की ऍटलिस्ट 2-3 दिवस लागायचे पेशंट ऑपरेशन नंतर चालायला, पण आता रोबोटिक सर्जरीजमुळे अगदी त्या दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी सर्जरी होईल त्या दिवशी देखील चालवता येतात पेशंट्सना. याचा दुसरा फायदा आहे की टिश्यू कमी कट केल्यामुळे पेशंटची हिलिंग टाइम जे म्हणतो म्हणजे कुठलीही जखम भरून येण्याची टायमिंग जी आहे ती खूप प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे एखाद्या पेशंटला जर 20-21 दिवस लागत असतील भरून जखम भरून यायला तर ती साधारणतः 10-15 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तर हे सगळे याच्यामुळे पेशंट्सला त्यांच्या नॉर्मल आयुष्यात परत जाण्यासाठी खूप लवकर मदत होते. खूप लवकर मदत होते, अगदी कमी वेळामध्ये पेशंट जे आहेत ते घरी परत जाऊ शकतात. हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. तेव्हा एकूणच रोबोटिक शस्त्रक्रियेचा किंवा रोबोटच्या मार्फत जेव्हा नी रिप्लेसमेंट जॉईंट रिप्लेसमेंट केले जातात त्याचा कसा फायदा होतो ते डॉक्टर तुम्ही सांगितलं. मात्र डॉक्टर, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि सांधेरोपण सर्जरीमध्ये फायदे आणि तोटे काय काय आहेत? आता तसं पाहायला गेलं तर फायदे तर खूप जास्त प्रमाणात आहेत. आपल्या इथे आता भारतामध्ये किंवा आशिया खंडात जर पाहायला गेलं तर खूप प्रमाणात पेशंट्स जे येतात ते खूप लेट स्टेजेसमध्ये येतात. अगदी वेडेवाकडे जॉईंट जोपर्यंत होत नाहीत, अगदी असह्य वेदना जोपर्यंत चालू होत नाहीत, जोपर्यंत त्यांचा रोजच्या कामामध्ये तफावत येत नाही तोपर्यंत पेशंट डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि अशा केसेसमध्ये आपण जेव्हा हे जॉईंट रिप्लेसमेंट करतो तेव्हा थोडीफार का असेना एरर किंवा थोडीफार का असेना जे ऑप्टिमल सर्जरी म्हणतो ती होत नाही. तर त्यामुळे रोबोट जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून हे ऑप्टिमल सर्जरी आपल्याला पेशंटला देणं फार इझी झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. दुसरी गोष्ट आहे की रोबोट्समध्ये रक्तस्राव कमी होणं, पेन कमी होणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे रोबोट्स च्या सहाय्याने जे सर्जरीज ज्या होतात त्याच्यामध्ये पेशंटला लवकर घरी जाता येतं, कामावरती लवकर जाता येतं. त्याच्यामध्ये त्याचं वेजेस जे असतात किंवा त्याचे रोजच्या कामामधले त्याला त्याचा पगार थांबणे किंवा त्याचे रजा जास्त वाढणे ह्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. आता याच्या व्यतिरिक्त जर पाहायला गेलं तोटे पाहायला गेलं तर तोटे खूप कमी आहेत. कमी इन द सेन्स त्याच्यामधले प्रॉब्लेम्स बघायला गेले तर एक तर मशीनची आपण मशीन जेव्हा मागवतो तेव्हा मशीनची मिळणं आपल्याला हे खूप उशिरा मिळतं, साधारणतः 3-3 महिने वेटिंग पिरियड्स असतात त्याचे. दुसरी गोष्ट असते की मशीन खूप मोठे असतात. आत्ताचे जे मशीन्स अवेलेबल आहेत ते मशीन्स खूप मोठे असल्यामुळे इन्व्हेंटरी वाढते तुमची, म्हणजे मशीनला हलवणं, बाहेर नेणं, थिएटरपर्यंत पोहोचवणं आणि त्याला असेंबल करणं हे सगळ्या गोष्टींमध्ये थोडा वेळ जातो. तिसरी गोष्ट आहे तेव्हा एकूणच अनेक फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत. डॉक्टर, या विषयावर देखील आपण सविस्तर बोलूया. एका छोट्याशा ब्रेकची या ठिकाणी वेळ झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही फायदे आणि तोटे काय काय आहे त्या संदर्भात माहिती दिली. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सांधेरोपण आपण जे बघतोय हे मोठ्या प्रमाणात केलं जात आहे, या शस्त्रक्रियेचं भविष्य तुम्हाला कसं दिसून येतंय आणि सध्या भारतामध्ये ह्याची परिस्थिती काय आहे? बेसिकली भारतामध्ये जर पाहायला गेलं तर भारत आता थर्ड वर्ल्ड कंट्री नसून एक प्रोग्रेसिव्ह नेशन असा आपल्या झालेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये जगात पाहायला गेलं तर सर्वात जास्त रोबोट्सचा खप होत आहे आणि त्याच्यामुळे फायदा त्याच्यामुळे आपल्या पेशंट्सना खूप जास्त प्रमाणात होत आहे. हे आता जॉईंट रिप्लेसमेंटचं भविष्य पाहायला गेलं तर साधारणतः 4 मिलियन पेशंट्स वेटिंग वरती आहेत जॉईंट रिप्लेसमेंट साठी. आणि याच्यामध्ये जर आपल्याला ही टेक्नॉलॉजी मिळाली रोबोटिक नी रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक हिप रिप्लेसमेंट तर फारच उत्तम होईल. हेच नाही तर आता तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर पुढे आहेत आणि ही टेक्नॉलॉजी नुसती थांबणारच नाही तर ही अजून प्रोग्रेस होणार आहे. मी एवढं सांगू इच्छितो अजून की नेक्स्ट विदिन नेक्स्ट 6 मंथ्स पुढच्या 6 महिन्यामध्ये सगळे रोबोट्स म्हणजे मोस्ट ऑफ द रोबोट्स जे कंपनी प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये सगळे जॉईंट्स बदलण्याची सुविधा आपल्या भारतामध्ये ही देखील अवेलेबल होणार आहे. आणि याच्यामुळे एकूणच म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये याचं भविष्य अतिशय उत्तम राहील आणि वेगवेगळ्या आणखी आधुनिक उपचार पद्धती देखील यामध्ये वापरण्यात येतील. डॉक्टर, तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात, इतका महत्वाचा तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त Zee24 तास आणि राहा 1 पाऊल पुढे. नमस्कार.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे